सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता प्रतिमा ही सुभेदारांच्या घरी येताच रविराज आणि प्रिया आता वाऱ्याच्या वेगाने सुभेदारांच्या घरी आलेल्या असतात खरे, पण प्रतिमा तिची स्मृती गेल्यामुळे सर्वांना मात्र मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यातच आता रविराज आणि प्रियाने आता सुभेदारांच्या घरी राहण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि आता जेव्हा प्रिया ही प्रतिमाला जवळ आणण्याचा प्रयत्न करून आता सुभेदारांच्या घरी झोपलेली असते, त्याच वेळेस आता भयानक घटना घडून कल्पना ही बेडरूमकडे येत आता झोपलेल्या प्रियाचे कसे उघडे पाय बघते. आणि जेव्हा आता दोन्ही प्रियाचे उघडे पाय कल्पना समोर येतात, त्यावेळेस आता प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र गायब असल्याचे कल्पना समोर येऊन भयानक सत्याचा कल्पना समोर बॉम्ब फुटून कल्पना ते सत्य जेव्हा सुमन समोर आणते, तेव्हा एकच मोठा धमाका उडवून प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य आता सुमन आणि कल्पना समोर येते. आणि जेव्हा आता ते सत्य दोघींसमोर येते, त्यावेळेस आता भयानक परीक्षा घेऊन सायलीचे पाय वर करून रविराज समोर प्रिया नाही तर सायली हीच तन्वी असल्याचे सत्य कल्पना आणि सुमन कसे समोर आणतात. आणि तिसऱ्या मोठ्या सत्याचा बॉम्ब फुटून घरी आलेल्या प्रतिमा समोर सायलीच ही प्रतिमाची मुलगी असल्याचे कसे सिद्ध होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता सायलीने प्रतिमाला सुभेदारांच्या घरी आणलेले असते, पण प्रतिमा आता मात्र कुणालाही ओळख देण्यास तयार नसते. प्रतिमा आता फक्त सायलीच्या पाठीमागे आधार शोधत असते. इकडे आता पूर्णाई रविराज प्रियास अर्जुन सगळ्यांना मोठा अचंब वाटलेला असतो. प्रतिमा आत्या कुणालाही ओळखत नाही आणि कुणाकडे येतही नाही, त्यामुळे आता आपण प्रतिमा आत्याला थोडासा वेळ द्यायला हवा, कारण नक्कीच त्यांच्यावरती खूप मोठा आघात झाला असे आता सायलीने सगळ्यांना समजावून सांगितलेलं असतं. आणि आता त्यामुळे खरंच प्रतिमाला आपण वेळ द्यायला हवा असे म्हणत आता पूर्णाईने रविराज आणि आता प्रियाला सुद्धा तिथेच राहण्यासाठी सांगितलेलं असतं. आणि एवढ्या दिवसांनी माझी मुलगी माझ्या घरी आली तेव्हा तिला काही दिवस इथे राहू द्या असे आता पूर्णाईने रविराजला गळ घातलेली असते. त्यामुळे रविराजचा सुद्धा नायनाट झालेला असतो. काहीही करून आता आपल्याला प्रतिमाची स्मृती परत आणायची असे आता रविराजने विचार केलेला असतो. आणि त्यामुळे आता प्रतिमाचे काही जुने फोटो घेऊन जुन्या आठवणी जर प्रतिमा समोर आणल्या तर कदाचित प्रतिमाला ती आठवेल असे वाटून आता रविराजने प्रतिमाला ते तिचे जुने फोटो दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण प्रतिमाला मात्र काही आठवत नसतं. इकडे आता प्रियाने दुसरा विचार केलेला असतो. प्रिया म्हणते की काही करून मला प्रतिमाच्या जवळ गेलं पाहिजे आणि सायलीला बाजूला करून मीच प्रतिमाची मुलगी असं मला सिद्ध करून दाखवता आलं पाहिजे असे म्हणत आता प्रियासुद्धा प्रतिमाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रियाला दूर ढकलून आता प्रतिमा फक्त सायलीजवळच येत असते. तर आता झोपण्यासाठी सुद्धा सायली आणि प्रतिमा बरोबरच झोपत असतात, त्यामुळे आता प्रियाला देखील मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता आपल्या प्रतिमाजवळ झोपण्याची स्वप्न हे स्वप्नच राहिल्याचे प्रियाला मोठा जळफळाट होऊन राग आलेला असतो. इकडे आता प्रिया ही रात्री तिच्या तिथेच बेडरूममध्ये झोपलेली असते. इकडे मात्र आता कल्पना ही रात्री जागीच असती, प्रतिमाच्या आठवणीत हरून गेलेली असते. कशी जुनी प्रतिमा होती आणि आत्ता आपल्याला जी प्रतिमा आत्या भेटली ती कशी आहे, प्रतिमाच्या डोक्यावरती कोणता आघात झाला असेल, त्यांची अशी अवस्था का झाली असेल असे अनेक प्रश्न आता कल्पनासमोर येऊन कल्पनालासुद्धा झोप लागत नसते. त्याच वेळेस आता कल्पना रात्री ही आता प्रतिमाच्या बेडरूमकडे जाऊ लागते, पण तेवढ्यात आता प्रियाचा दरवाजा हा उघडा असतो आणि सहजच आता कल्पना ही प्रियाच्या रूममध्ये जाते. त्याच वेळेस मात्र नीतीने एक मोठा धमाका केलेला असतो आणि प्रियाचे म्हणजे झोपलेल्या प्रियाचे दोन्हीही पाय कंबलच्या बाहेर आलेले असतात. आणि आता ते पाय कल्पनाच्या डोळ्यासमोर येऊन
प्रियाच्या दोन्हीही पायावर तुळशीपत्र नसल्याचे कल्पना समोर येते आणि कल्पना तोंडाला हात लावून कल्पनाला मोठा धक्का बसलेला असतो. पटकन आता कल्पना ही तशीच खाली जाते आणि सोमनकडे येत म्हणते की, सोमन काकी, अहो हे मी काय बघितलंय. मी जेव्हा प्रियाच्या बेडरूममध्ये गेले तेव्हा प्रियाच्या दोन्हीही पायावरती तुळशीपत्र नाही आहे. तेव्हा ती ऐकताच आता सोमनला देखील मोठा धक्का बसतो आणि दोघीही आता प्रियाच्या बेडरूममध्ये येऊन खरंच प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नसल्याचे सुमनला देखील आता समजलेलं असतं. ताबडतोब दोघी आता बाहेर येतात तर सुमन आता कल्पनाला म्हणते की, आवो, ही गोष्ट पूर्वी मी सुद्धा बघितलेली होती, माझ्या सुद्धा ध्यानात आली होती आणि मी ती रविराज भाऊजी यांना सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, पण वेंधळी म्हणून मलाच या दोघांनी वेड्यात काढलं आणि बघितलं ना तुम्ही, मला सुद्धा संशय आला होता. मला वाटतं की नक्कीच प्रिया ही प्रतिमात्याची मुलगी नाही हेच यावरून सिद्ध होतं, तर दोघींनीही आता तोंडाला हात लावलेला असतो. तेव्हा आता काय करायचं? जर आपण हे सत्य आता यांच्यासमोर आणलं, रविराज भाऊजींसमोर आणलं, तर कदाचित काय होईल आणि मग खरी तन्वी कोण असेल असा आता प्रश्न दोघींनाही पडलेला असतो. तेव्हा आता कल्पना विचार करून आता सोमनला म्हणते की, हे बघा, आता आपल्याला सायली ही तन्वी आहे का याची परीक्षा घ्यायला पाहिजे, कारण प्रतिमात्याच्या ज्या सवयी आहेत ना त्या सगळ्या सवयी सायलीमध्ये आहेत. तेव्हा नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि आता आपल्याला सायलीचं पाय बघायलाच हवं आणि सायलीच्या तळपायावर तुळशीपत्र आहे की नाही हे खात्री करायला हवी. तर सुमन म्हणते की, कल्पना वहिनी, तुमचं अगदी बरोबर आहे. तर आता लगेचच दोघीही आता रविराजकडे येतात आणि म्हणतात की, अहो, आम्ही प्रियाच्या बेडरूममध्ये गेलो होतो आणि प्रियाच्या दोन्ही पायावर तुळशीपत्र नाही. सुमन म्हणते, रविराज भाऊजी, या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं होतं पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आणि आता प्रत्यक्ष कल्पना वहिनींनी ते डोळ्यांनी बघितलं आहे. पण आता आपल्याला अजून एक गोष्ट करायची, सायलीचे तळपाय आपल्याला बघायचे आणि त्या पायावरती तुळशीपत्र आहे की नाही याची आपल्याला खात्री करायची. तेव्हा आता रविराजला सुद्धा भयानक धक्का बसलेला असतो. दुसऱ्या दिवशी लगेचच आता रविराज हे सायलीला बोलावतात तर कल्पना आणि सुमन देखील तिथे असते. तेव्हा पटकन आता कल्पना म्हणते की, सायली, अगं, तुझा तो उजवा पाय आम्हाला वर करून दाखव बरं. तर सायली सुद्धा आता अवाक झालेली असते आणि सायली आता कल्पनाला म्हणते की, आई, का बरं? तर कल्पना म्हणते की, फक्त आम्हाला अगोदर पाय दाखव सायली. तेव्हा आता सायली तिचा पाय वर करते. सायलीला देखील कळत नसतं काय झालं आणि काय नाही आणि आता सायलीने तिचे तळ पाय वर करताच त्या पायावरती तुळशीपत्राची खूण रविराज, कल्पना आणि सुमन समोर आलेली असते. आणि जेव्हा सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र बघताच तेव्हा आता रविराजने तर तोंडाला हातच लावलेला असतो. आणि अखेर जे सत्य आपण प्रियाला मानत होतो, प्रिया ही तन्वी आहे असं समजत होतो, तेच तुळशीपत्र आता सायलीच्या पायावरती बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि सायली हीच प्रतिमाची तन्वी असल्याचे आता सगळ्यांसमोर आलेलं असतं. आणि आता एकाच रात्रीत प्रिया ही झोपलेली असताना प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य कल्पना आणि सुमर समोर येऊन सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा बॉम्ब फुटलेला असतो. तर आता सगळेजण दुसऱ्या दिवशी पूर्णाई समोर सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा कसा बॉम्ब फोडतात आणि प्रियाचा पर्दाफाश होऊन प्रियाची आता रविराज कशी हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा.